आज आपण पाचोरा शहराच्या काही विकास कामांवर मागच्या काळांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होत होते. ते आरोप प्रत्यारोप फोडून काढण्याकरता खऱ्या अर्थाने आजची ही पत्रकार परिषद आहे. उदाहरणार्थ असं आहे की आपली पाणी पुरवठा योजना असेल किंवा अंडरग्राउंड ड्रेनेजची योजना असेल, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं 2012 पासून त्याचा DPR तयार होणे, 17 त्याचं टेंडर होणे, 22-23 ती योजना संपली आणि त्याच्यानंतर पाचोरा शहराचा जो काही परिसर वाढलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण शहरामध्ये जवळपास 25-30% एरियामध्ये आपण पाणी पुरवठा सुरळीतपणे करू शकत नव्हतो. अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम पूर्ण झालं परंतु 30-40% काम आपण अजून अपूर्ण असल्यामुळे ती योजना कार्यान्वित करू शकत नव्हतो आणि म्हणून आपण आता नवीन पाणी पुरवठा योजना कंप्लीट करण्यासाठी 60 करोड आणि अंडरग्राउंड ड्रेनेज पूर्णत्वास आणण्यासाठी 58 करोड अशा पद्धतीने जवळपास 120 करोड पाणी पुरवठा योजना आणि अंडरग्राउंड ड्रेनेजची योजना ही पूर्णत्वास आणण्यासाठी आपण कंप्लीट केलेलं आहे. आता पाणी पुरवठा योजनेमध्ये आपण एक फिल्ट्रेशन प्लॅन्ट, जिथून आपण पंपिंग करतो त्या पंपिंग स्टेशनवरून मोठी पाईपलाईन करून डिस्ट्रीब्युशन स्कीम अशी 100% योजना आता पाणी पुरवठा आणि ड्रेनेजची कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे आता 100% पाणी पुरवठा आणि ड्रेनेज हे दोघेही विषय पाचोरा शहरातले आता संपलेले आहेत. आता हे करत असताना आपले काही रस्त्यांची तोडफोड होणार होती आणि म्हणून आपण मागच्या काळामध्ये जो पहिला DPR आणला तो रेल्वे लाईनच्या तिकडे टाकला आणि रेल्वे लाईनच्या इकडे म्हणजेच भडगाव रोडला अनेक तक्रारी होत्या की इथे आमच्याकडे रस्ते झाले नाही, प्रचंड त्रास होतो आणि वस्तुस्थिती होती. आता आपण अंडरग्राउंड ड्रेनेज, पाणी पुरवठा योजना आणि याच्या बरोबरच 104 करोड रस्ता कॉन्क्रिटी करण्याचा DPR हा मंजूर केला, टेंडर झालं आणि आता हातात वर्क ऑर्डर आहे. काल आपली वर्क ऑर्डर झाली. ती जोपर्यंत वर्क ऑर्डर होत नाही तोपर्यंत मी आपल्याशी चर्चा केली नाही. 50 कोटी अशाच पद्धतीचे विकास कामं आपण या ठिकाणी घेतोय आणि म्हणून आता जी काही आतापर्यंत विरोधक काहीतरी वेगवेगळे, आता इलेक्शन आलं ज्यांनी 5 वर्ष प्रभागाचं तोंड पाहिलं नाही त्या आता नगरपालिकेला गुच्चूप फोन करतात, मुरुमचं ट्रॅक्टर बोलवतात आणि मुरुमचा ट्रॅक्टर जर उद्घाटन करायला सांगतात आता मी मुरुमचं ट्रॅक्टर आणलं, इतकी दयनीय अवस्था विरोधकांवर आहे ते मी समजू शकतो कारण इलेक्शन आहे. पण त्यांना आता भविष्यातल्या 25 वर्ष मुरुमच्या ट्रॅक्टर टाकण्याची सुद्धा वेळ येणार नाही, इतका त्रास कमी आपण विरोधकांचा केलेला आहे. कुठलाही त्रास त्यांना आता भविष्यात होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घेतलेली. दुसरा एक विषय आणखी, संपूर्ण शहरातल्या ओपन स्पेस डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पण ते इस्टिमेट आपण ढोबळ डिमांड केली होती. सरासरी आपण 10-15 लाख रुपये प्रत्येक ओपन स्पेस करता मागितले. मागच्या काळात 15-20-25 कोटी रुपये मला वाटतं ओपन स्पेस करता आले. सगळ्या ओपन स्पेस मध्ये आपण कुठे 10-15 लाख रुपये टाकले. जिथे छोटी ओपन स्पेस आहे तिचं काम कंप्लीट झालं पण त्याच 10-15 लाख रुपयामध्ये जर का 20-25 हजार स्क्वेअर फूटची ओपन स्पेस असेल तर ते काम आपण पूर्णत्वास नेऊ शकलो नाही. म्हणून काय झालं की बाजूला फक्त जॉगिंग ट्रॅक सारखं होतं, मध्ये जशीच तशी जागा राहिली. आता पावसाळ्यात तिथं स्टेज आहे, बैठक व्यवस्था आहे,
जॉगिंग ट्रॅक सारख्या किंवा झाडं लावायच्या व्यवस्था आहे, पण मध्ये जागा ब्लॉक नसल्यामुळे सगळे झाडं झुडपं पावसाळ्यात उगवले. आता आपण हे जेवढेही ओपन स्पेस रिकामे होते याच्यासाठी 15 करोड रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केले. त्याचा जिया आज रात्री, म्हणजे आज ईद असल्यामुळे सुट्टी आहे, उद्या गुरुवार आहे, उद्याच्या दिवशी तो जीआर तुमच्या मी व्हॉट्सअपला किंवा वर्तमानपत्रांना देईल, कारण त्या 15 कोटी रुपयाकरता काही प्रेस घेण्यात मला काही महत्व वाटत नाही. कारण ते आता सवय अशी झाली मुख्यमंत्री महोदय आल्यापासून, शिंदे साहेब आल्यापासून किंवा युतीचं सरकार आल्यापासून आपण ते 50 टोक्यातच बोलतो, त्याच्यामुळे ते ती आता आठवण सगळ्यांना पडली. त्याच्यामुळे स्पीची वर्क ऑर्डर झाली आणि 2 दिवसात व्यवस्थित मुहूर्त बघून आपण त्या कामांना सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे आता पाचोरा शहर पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि रस्ता, खास करून शंभवचा आपला आता कायमस्वरूपी विषय किमान 25 वर्ष किमान ह्या शहराला आता ह्या 3 विषयावर चर्चा करायची वेळ येणार नाही.